ताजा बातम्यांसाठी महान कार्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कुरुंदवाड येथील बाळासाहेब माने विकास संस्थेच्या सभासदांना 10% लाभांश, चेअरमन चंद्रकांत जोंग यांची माहिती। कुरुंदवाड येथील बाळासाहेब माने विकास सेवा संस्थेची 32वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने पार पडली। यावेळी या सभेच्या अध्यक्ष चेअरमन चंद्रकांत जोंग हे होते। यावेळी संस्थेचे चेअरमन चंद्रकांत जोंग यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा मांडला। यावेळी संस्थेचे सभासद ऑनलाइन राहून सभेत सहभागी झाले होते। या प्रसंगी संस्थेचे संस्थापक संचालक रामचंद्र मोहिते, व्हाइस चेअरमन सचिन मोहिते, माजी नगराध्यक्ष नगरसेवक डॉक्टर सुनील चव्हाण, संचालक अप्पासो पट्टेकरी, संकेत खोत, बाळासो ठोंबरे, दिलीप एवले, सुकुमार हागरे तसे संस्थेचे सचिव विलास शंकर पाटील हे उपस्थित होते। आज या ठिकाणी बाळासाहेबांनी विकास सेवा संस्था मर्यादित कुरुंदवाड भैरेवाडी या संस्थेची 32वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन आयोजित केलेली आहे। त्या ऑनलाइन सभेप्रसंगी उपस्थित राहिलेले आमच्या संस्थेचे संस्थापक संचालक माजी चेअरमन रामचंद्र दत्तात्रय मोदी, या संस्थेचे संस्थापक चेअरमन माननीय कैलासवासी अप्पासाहेब सिद्धजोंग, या संस्थेचे व्हाइस चेअरमन सचिन मोदी, संचालक अप्पासाहेब पट्टेकरी, या कुरुंदवाड नगरीचे माजी नगराध्यक्ष आमच्या संस्थेचे संचालक सुनील चव्हाण, संचालक संकेत खोत, या संस्थेचे संचालक बाळासाहेब ठोंबरे, माननीय दिलीप येवले, आमचे औरवडचे मित्र या संस्थेचे संचालक सुकुमार हागरे, या ऑनलाइन सभेस उपस्थित असल्याबद्दल मी त्यांचे स्वागत करतो। या संस्थेबाबतीत सांगायचं झालं तर या बाळासाहेबांनी विकास सेवा संस्थेचे एकूण सभासद 609 इतके आहेत। या संस्थेचं भागभांडवल रुपये 83,43,000 इतके भागभांडवल असून या संस्थेने सभासदांना कर्ज वाटप, पीक कर्ज असू देत, खावटे असू देत किंवा किसान अर्ज असेल, पाईपलाईन असेल, बैस कोटा प्रकल्प असेल अशा विविध प्रकारच्या माध्यमातून 8,14,00,000 इतकं कर्ज वाटप या सभासदांना केलेलं आहे। या संस्थेची बँक बाकी पूर्ण आहे आणि या संस्थेस या आर्थिक वर्षामध्ये एकूण या काटकसरीनं संस्थेचा कारोबार अतिशय पारदर्शक पद्धतीनं आमच्या संस्थेचे सचिव विलासशंकर पाटील, आमच्या संस्थेचं संचालक मंडळ पार पाडल्यामुळे आमच्या ह्या वर्षी आर्थिक वर्ष संस्थेस रुपये 9,98,000 इतका नफा झालेला आहे। आमच्या या संस्थेची 100% सभासद लेवलला 100% वसुली आहे। या संस्थेनं या चालू वर्षामध्ये सभासदांना डिव्हिडंड म्हणून 10% डिव्हिडंड जाहीर केलेला आहे आणि या संस्थेचं वैशिष्ट्य आहे, जरी ऑफलाईन सभा असेल किंवा ऑनलाईन सभा असेल, सभा झालेल्या दुसऱ्या दिवसापासून आम्ही डिव्हिडंड सभासदांना रोखीनं त्यांना देत असतो। या संस्थेचं वैशिष्ट्य या बाळासाहेबांनी विकास सेवा संस्थेला 9 सेवा संस्थेत आहेत, त्यामध्ये अग्रक्रमानं आता या संस्थेचं नाव घेतलं जातं। या सभासदांनी या संस्थेस प्रचंड प्रमाणात कर्ज उचलून जे सहकार्य केलेलं आहे त्या जोरावरच या संस्थेची घोडदौड चालली आहे। या संस्थेस आमच्या संस्थेचे व्हाइस चेअरमन, संचालक मंडळ, कर्मचारी, सभासद यांनी जी मोलाची साथ दिलेली आहे त्या जोरावरच ही प्रचंड बाळासाहेबांची विकास सेवा संस्था घोडदौडीस प्राप्त आहे। या संस्थेची या कोरोनाच्या महामारीमुळं शासनाचा जो निर्देश आलेला आहे त्या पद्धतीनं 2020 साली सभा घेता आली नाही। यावर्षी शासनाचं जे परिपत्र आलं त्या पद्धतीने 9 विकास सेवा संस्था आहेत, त्यामध्ये आम्ही संचालक मंडळाने निर्णय घेतला की पहिला 9 सेवा संस्थेमध्ये ही ऑनलाईन सभा घ्यायचं असं ठरवलं आणि ती सभा आम्ही आज दिनांक 22/9/2021 रोजी पार पडत आहे। या संस्थेचं अहवाल वाचन माझ्याकडे दिलं, त्याबद्दल मी या संस्थेच्या संचालकाचं या सभासदांचं मी जाहीर आभार मानतो।
महानकरी न्यूज साठी कुरुंदवाडहून इजाज खान पठाण।